तर धर्मवीर टू चित्रपटाच्या शूटिंगच्या शुभारंभाच्या निमित्तानं चित्रपटातील सर्व कलाकार लेखक दिग्दर्शक एकत्र आले यावेळी चित्रपटातील कलाकारांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी अक्षय भाटकरनं धर्मवीर मुक्कामपोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट एका ओळीत आम्ही सगळं क्लिअर केलं दिघे साहेबांना धर्मवीर का म्हणायचे किंवा बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट का म्हणायचे हे या चित्रपटातून कळेल इतकी साधं सिम्पल आहे हे काय तू मी नाही दिलेली त्यांना या पदव्या या महाराष्ट्राने दिलेल्या आहेत आणि या या दोन व्यक्तींना या दोन पदव्या का दिल्या गेल्या त्यांनी हिंदुत्व कसं जपलं अठरा पकड जाती जमातींना एकत्र घेऊन कसे ते पुढे गेले आणि हे सगळं करताना हिंदू असण्याचा जो जाज्वल्य अभिमान त्यांच्यात होता तो का होता हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळालं पर काम म्हणजे शूटिंगपर्यंत आलं म्हणजे बाकीचं सगळं काम पूर्ण झालं आहे का आणि चित्रपट कधीपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे हां हां बाकीचं काम म्हणजे प्री प्रोडक्शन कम्प्लीट आहे म्हणजे माझं स्क्रिप्ट लिहून झालेलं आहे तंतो तंत विथ संवाद ते रेडी आहे चित्रपटातून मला काय म्हणायचं आहे ते मी क्लिअर केलेलं आहे धर्मवीर साहेबांचे कुठले पैलू दाखवायचे राहिले होते ते आम्ही इथं दाखवलेले आहेत त्यामुळं त्यातून चित्रपटाला काय म्हणायचं आहे हे क्लिअर कट करणार आहे त्याच्यामध्ये कुठंही ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला नाही आहे जे साहेबांचं बाळासाहेबांचं म्हणणं होतं तेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते चित्रपट पाहिल्यावरही महाराष्ट्राला कळेल तरीपर्यंत बघ चित्रपट लिहून झालेला आहे आता शूटिंग सुरू होईल आज खरं तर ड्रोन शूट आम्ही सुरू केलं आहे महेश लिमयनी आणि मी आता नऊ डिसेंबरपासून प्रॉपर शूटिंग आहे चित्रपट कधी रिलीज करायचा मला माहीत नाही ते मंगेश देसाईंना माहिती आहे ते निर्माते आहेत ते तुझ्याशी बोललेले असतील पण ते जे तारीख देतील त्या तारखेच्या आत चित्रपट विथ सेन्सॉर सर्टिफिकेट दे देणे ही माझी जबाबदारी आहे ते मी पार पाडणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट